नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर। हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। हरिहरेश्वर हे स्थान पुण्यापासून 172 किलोमीटरवर आहे। 4 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता। मुंबईपासून याचं अंतर 193 किलोमीटर, म्हणजे इथेही तुम्ही 4 ते 4.25 तासात पोहोचू शकता। सातारवरून याचं अंतर 168 किलोमीटर आहे, इथे सुद्धा तुम्ही 4 ते 4.5 तासात पोहोचू शकता। मित्रांनो, मी सकाळी पुणे तामिनी घाट मानगाव तिथून पुढे हरिहरेश्वरला जाण्यासाठी निघालो। जाता जाता तामिनी घाटामध्ये अशी खूप माकडे दिसले आम्हाला, तुम्हीही बघा। एक छोटं माकड त्याच्या आईला असं बिलगून बसलेलं दूध पित होतं ते। मित्रांनो, आम्ही 4 ते 4.5 तासात हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात आलो। तिथून हा जो दिसतोय समोर हा गाडी तळा आहे, इथे सगळ्या गाड्या पार्क होतात। इथे प्रत्येकी 50 रुपये तिकीट आकारलं जातं पार्किंगसाठी। इथे गाड्या लावून आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहोत आता। आणि अजून एक, जेव्हा तुम्ही गावात प्रवेश करता, प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला 20 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला इथे यायला परवानगी मिळते। आता आपण गाडी पार्क केली आहे, आपण मंदिराच्या दिशेने जायचं आहे आता। आता मंदिराच्या दिशेने जाताना हा छोटासा रस्ता आहे, याच्या दोन्ही बाजूनी मार्केट आहे। इथे तुम्हाला पूजेसाठी साहित्य, खाण्यापिण्याचे पदार्थ, खेळणी लहान मुलांसाठी, म्हणजे प्रत्येक मंदिराच्या बाहेर जसं मार्केट असतं तसं इथं सुद्धा आहे। आता इथून आपण पुढे जाऊया। इथे जास्त गर्दी नव्हती, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आम्ही दुपारी पोहोचलो। मित्रांनो, आता आपण हे मुख्य मंदिराच्या जवळ आलेलो आहे। हे समोर दिसतंय हे मुख्य मंदिर आहे। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरी आहेत। या गावाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे। आता मंदिरात जायच्या अगोदर इथे पाण्याची सोय केलेली आहे देवस्थानने। इथे आपण हातपाय धुवून मंदिरात जाऊ शकतो। रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते। हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे। गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वरचे देवळ आहे। या क्षेत्रास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते, त्यामुळे याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो। आपल्याला हा समोर दिसतो हा पूर्ण मंदिराच्या समोरचा समामंडप आहे। आता इथे भाविक माकडांना काही ना काहीतरी खायला देत असतात, त्यामुळे माकडे सुद्धा इथे फिरत असतात। या ठिकाणी हरिहरेश्वर, काळभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरे आहेत आणि एका साईडला पूर्ण समुद्र किनारा आहे। आता आपण ह्या काळभैरव मंदिरात प्रवेश करतोय। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी इथे प्रथा आहे, त्यामुळे आपण आता पहिल्यांदा काळभैरवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत। आता इथं भाविकांची थोडी गर्दी आहे। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे। इथे एक अशी आख्यायिका आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरपासून सुरू झाले।
दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. त्या प्रथेप्रमाणे आपण काळभैरवाचं दर्शन घेतलेलं आहे. आता हरिहरेश्वर मंदिरात आपण प्रवेश केलाय. हे हरिहरेश्वरचे मंदिर बरेच जुने आहे, ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. हरिहरेश्वर शिवस्थान हे पेशव्यांचे कुलदैवत आहे. आता आपण हरिहरेश्वरचे दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे दोन अजून मंदिरं आहेत, एक आहे ते गणपतीचे आणि दुसरं आहे ते हनुमानाचं मंदिर. आता आपण हे पाहतोय ते सिद्धिविनायक मंदिर आहे. आणि याच्याच बरोबर उजव्या बाजूला हे दुसरं हनुमान मंदिर आहे. आता आपण हनुमान मंदिरात प्रवेश करतोय. इथे आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. समोरच ही मोठी बजरंगबली हनुमानाची मूर्ती आहे. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रेणी नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमिरण्यात समुद्र आहे. तर मित्रांनो, तुम्हीही इथे एकदा अवश्य भेट द्या. सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन याचा आस्वाद घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.